या लेक्चरमध्ये आपण मानवाधिकाराच्या संदर्भात ज्या महत्त्वाच्या क्रांत्या आहेत त्याच्यामध्ये 1688 रक्तहीन राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती ही चर्चा आता आपण करूयात. 1688 जी राज्यक्रांती होती ज्याला आपण गौरवशाली क्रांती असं म्हणतो, त्या क्रांतीमध्ये मानवाधिकाराचे तत्त्व हे मोठ्या प्रमाणात अंतर्भूत आहेत. कारण आपण अनेक वेळा चर्चा केली की 1215 जो ब्रिटनमध्ये जी पार्श्वभूमी लाभली अधिकाराला, तर त्याचा जो अंतिम परिणिती होती ती 1688 व्यापक राज्यक्रांतीमध्ये झाली. आणि यासाठी काही अनेक कारणे आहेत, त्या ठळक आणि निवडक कारणाची चर्चा इथे आपल्याला करायची आहे. 1685 तिथे जेम्स दुसरा हा सत्तेवर आला ब्रिटनमध्ये. आणि हा राजा जेम्स दुसरा हा कॅथोलिक पंथाचा होता आणि हा कट्टर कॅथोलिक पंथी होता. जेव्हा हा राजा सत्तेवर आला तोपर्यंत ब्रिटनमधलं वातावरण हे राजेशाहीला पोषक होतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा विरोध नव्हता आणि जो विरोध होता तो नॉमिनल होता, त्यामुळे क्रांती होईल असं काही नव्हतं. सगळी सामाजिक परिस्थिती व्यवस्थित होती. परंतु या जेम्स दुसऱ्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने ही परिस्थिती बिघडवली आणि त्या परिस्थितीमुळे त्याचा परिणाम म्हणून ही राज्यक्रांती घडून आली. तर त्याची काही निवडक कारणे होती, त्या निवडक कारणाची चर्चा आपण इथे करूया. त्यातलं पहिलं कारण असं होतं की जेम्स द्वितीयचे धार्मिक धोरण. या जेम्स दुसऱ्याने कट्टरपंथी असल्यामुळे जे प्रोटेस्टंट पंथवाले लोक होते त्यांच्या कार्याचा विरोध त्यांनी करून त्यांचा विरोध हा मोडून काढण्यासाठी राजपदाचा त्यांनी मोठ्या प्रमाणात वापर केला. आणि जे काय आहे ते फक्त कॅथोलिकसाठीच आहे, प्रोटेस्टंटसाठी दुसरं काही नाही अशी भूमिका त्यांनी मांडल्यामुळे फक्त ह्या एक असे अनेक कारणं आहेत. पण या अनेक कारणापैकी जे मध्यवर्ती कारण आहे ते म्हणजे जेम्स राजा कॅथोलिकपंथी आणि तो कट्टरपंथी असणं आहे. त्याच्या कट्टरपंथी असण्यामुळे ही राज्यक्रांती घडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात गेलं आणि त्यांनी कॅथोलिकचा विरोध करणाऱ्या सगळ्या गटांचा व्यक्तींचा त्यांनी बंदोबस्त केला, त्यांना अटक केली, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे खटले भरले आणि त्यांना कायमच कसं त्याच्यावर वर्चस्व निर्माण करता येईल त्यांनी हा प्रयत्न केला. म्हणून हे देखील एक कारण महत्त्वपूर्ण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण फ्रान्सचा लुई, जो 14वा लुई होता, याच्याशी या राजाशी जवळीक होती. म्हणजे 14वा लुई कोण होता हे आपणास सांगण्याची आवश्यकता नाही. तो फ्रान्समधला त्या राजेशाहीमधला शेवटचा राजा की ज्याची ज्याच्या पत्नी आणि राजाची लोकांनी त्यांना त्यांची हत्या करून जी फ्रेंच राज्यक्रांती घडली त्या फ्रेंच राज्यक्रांतीमधला हा लुई अतिशय मस्तवाल आणि क्रूर स्वरूपाचा होता. याच्याशी त्याची मैत्री होती आणि या मैत्रीमुळे ब्रिटनच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीवर परिणाम होत होता. हे एक देखील कारण महत्त्वाचं मानलं गेलं. आणि त्याचबरोबर त्यांनी जे रोमन कॅथोलिक होते त्या रोमन कॅथोलिकांना त्यांनी अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या होत्या. तिसरं कारण होतं टेस्ट ॲक्ट. टेस्ट ॲक्ट यामुळे देखील त्याचं उल्लंघन हा या जेम्सनी केलं, दुसऱ्या जेम्सनी, यामुळे देखील तिथे एक वातावरण तयार झालं राज्यक्रांतीसाठी. कारण असं होतं की जो टेस्ट ॲक्ट होता त्या टेस्ट ॲक्टमध्ये कॅथोलिकांना अनेक प्रकारचे प्रतिबंध घालण्यात आले होते. त्यांनी ते सगळे प्रतिबंध हटवून
हा टेस्ट ऍक्टच रद्द करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे क्रांतीसाठी एक प्रकारे पोषक वातावरण निर्माण झालं. म्हणजे या कायद्यानुसार केवळ इंग्रजी चर्चच्या अनुयायांना राज्य कर्मचारी म्हणून नियुक्त करता येत होतं. अशा प्रकारची तरतूद या टेस्ट ॲक्टमध्ये होती आणि त्यांनी ही तरतूद रद्द करून या नियमाला बाजूला सारून त्यांनी प्रत्येक ठिकाणी कॅथोलिकांची निवड केली आणि या कायद्यामुळे कॅथोलिकांची निवड करणं त्याला अवघड जात होतं. हे म्हणून त्यांनी हा कायदाच रद्द केला आणि हा कायदा जेव्हा रद्द करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा संसदेने यास विरोध केला आणि या विरोधामुळे देखील एक मोठ्या प्रमाणात फ्रेंच राज्यक्रांती सॉरी 1688 फ्रेंच राज्यक्रांतीसाठी वातावरण निर्माण होत गेलं. त्याबरोबरच त्यांनी कॅथोलिकाविरुद्धचे सर्व कायदे रद्द केले. म्हणजे ब्रिटनमध्ये राजाला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि राजा कोणताही कायदा करू शकत होता, परंतु त्या राजांनी आपल्या अधिकार पदाचा गैरवापर करून प्रोटेस्टंट पंथासाठीचे सगळे कायदे रद्द करून त्यांनी कॅथोलिकांनाच कसे अधिक करता येईल त्याचा त्यांनी अधिक भर दिला. त्याच्यामुळे हे देखील कारण त्याच्या विरोधात गेलं. त्याबरोबरच विद्यापीठामध्ये देखील त्यांनी हस्तक्षेप सुरू केला. जे विद्यापीठामध्ये जी महत्त्वाची आणि मोठी पदं आहेत, जसं की उपकुलगुरु हे तिथं मोठं पद आहे, डेप्युटी व्हाईस चान्सलर, अशा पदांवर त्यांनी सगळी कॅथोलिक लोकांचीच निवड केली. ज्यामध्ये जर उदाहरणं सांगत झाली तर केम्ब्रिजमध्ये त्यांनी कॅथोलिक प्रोटेस्टंट कुलगुरूंना हटवून त्यांनी कॅथोलिक कुलगुरूची निवड केली. त्याबरोबरच त्यांनी ऑक्सफर्डमध्ये कॅथोलिक धर्माचा प्रसार केला. त्याबरोबर क्राइस्ट चर्चमध्ये त्यांनी कॅथोलिक पंथीय पदावर त्यांनी भरती केली आणि या कारणांमुळे ब्रिटनमध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण होत गेलं. दुसरं कारण असं होतं की त्यांनी धार्मिक न्यायालयाची स्थापना केली. कारण ब्रिटनमध्ये जे अपिलीय न्यायालय आहे ते म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे, तर त्यांनी या धार्मिक न्यायालयाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या क्रूर पद्धती त्यांनी सुरू केल्या, ज्याच्यामध्ये कॅथोलिकांचा अधिक समावेश होता. त्याबरोबरच त्यांनी स्थायी सैनिकांमध्ये वाढ केली. जे ब्रिटनमध्ये सैनिक होती, जे स्थायी सैनिक होती, त्या सैनिकांमध्ये वाढ केली, ज्यामुळे तिथल्या लोकांचा विरोध मोडून काढता येईल. त्याबरोबरच म्हणजे यामुळे त्याचं स्वचारी शासन आपल्याला पुढे येतं. स्कॉटलँड आणि आयर्लंड संबंधातले जी धोरणं होती त्याची, त्या तिथे सुद्धा त्यांनी मोठ्या पदावर कॅथोलिक लोकांचीच भरती केली आणि जे कॅथोलिक लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात धार्मिक सूट देखील दिली. त्याबरोबरच त्यांनी निवडणुकीत हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि या निवडणुकीत हस्तक्षेप करायला सुरुवात केल्यामुळे देखील एक प्रकारे जनतेत नाराजी दिसून येऊ लागली. त्याबरोबरच त्यांनी सात धर्मगुरूचा जो खटला होता तो खटला फार ब्रिटनमध्ये गाजला, याची चर्चा आजही होते. त्यामध्ये त्यांनी एक घोषणा केली होती की 1688 त्यांनी दुसरी घोषणा केली, त्यास प्रत्येक चर्चमध्ये सतत 2 रविवारी वाचण्याचा त्यांनी आदेश दिला आणि कॅन्टबरीचे जे आर्कबिशप आहेत आणि इतर 6 लोकांनी त्याला विरोध दर्शवला. त्या विरोधाच्या संदर्भात त्यांनी न्यायाधीशावर कारवाई केली आणि निकाल न्यायाधीशाच्या बाजूने लागला. हे सगळी कारणं या कारणामुळे 1688 रक्तहीन जी राज्यक्रांती म्हणतो आपण ती गौरवशाली क्रांती ही घडून आली. आणि या क्रांतीने काय परिणाम झाला, तर या क्रांतीचा परिणाम असा झाला की राज्याची शक्ती कमी झाली, संसदेचे अधिकार मोठ्या प्रमाणात वाढले
अनेक अधिनियम हे निर्माण झाले. या कायद्यामधून किंवा या क्रांतीमधून धर्मनिरपेक्षता नावाचं तत्व अधिक मोठ्या प्रमाणात पुढे आलं, न्यायालयाला स्वतंत्र प्राप्त झालं, त्याच्यामध्ये फ्रान्सचा पराभव झाला, स्कॉटलँडला कायदेशीर आणि राजकीय लाभ मिळाला आणि त्याचबरोबर आयर्लंडचे नुकसान देखील झाले. हे असे अनेक परिणाम या राज्यक्रांतीने घडून आणले आणि या राज्यक्रांतीच्या महत्त्वाचा जो परिणाम होता, ह्या सगळ्या परिणामापैकी जो सगळा परिणाम एकत्र घेऊन येतो तो म्हणजे तिथे संसदीय लोकशाही ही अधिक वाढत गेली. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे आपण पूर्वी म्हणालो की ब्रिटनला संसदीय लोकशाहीची जननी असं म्हणतात. हळूहळू राजाचं महत्त्व कमी होऊन त्या राजाच्या ऐवजी लोक हे अधिक महत्त्वपूर्ण ठरू लागले आणि क्राऊनच्या निर्मितीमध्ये या क्रांत्यांचा महत्त्वपूर्ण योगदान आहे. आणि मग तेव्हापासून 1688 रक्तहीन राज्यक्रांतीपासून ब्रिटनमध्ये केवळ नावालाच राज्यशाही राहिली आणि या 1688 खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही तिथे निर्माण झालेली दिसते. ब्रिटनमधली जी लोकशाही आहे तिथे ती अशा कायद्यांच्या अधिनियमांच्या आधारावर चालते, तिथे लिखित स्वरूपाची राज्यघटना नाही. त्याचं कारण असं आहे की प्राचीन काळापासून ज्या काही परंपरा आहेत, ज्या रूढी आणि परंपरा ज्या कायद्याला पोषक आहेत, रूढी वाईट अर्थाने नाही, परंपरा वाईट अर्थाने नाही, ज्या पोषक लोकशाहीला पोषक असणाऱ्या परंपरा आहेत, त्या परंपरा ब्रिटननी जोपासलेल्या आहेत आणि म्हणूनही रक्तहीन राज्यक्रांती आपण म्हणतो. आणि या राज्यक्रांतींनी लोकशाहीची पुनर्स्थापना ही ब्रिटनमध्ये केली, ज्या ब्रिटननी लोकशाहीची सगळी तत्वे, लोकशाहीची मूल्ये ही जगभराला दिली. आणि त्या 1800 रक्तहीन राज्यक्रांतीनंतर जे महत्त्वाचं फलित म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती होतं. म्हणून ही घटना 1688 घटना मानवाधिकारासाठी तो महत्त्वाचा धागा आपल्याला पाहता येतो. आणि म्हणून ही घटना अनेक देशांना प्रेरणादायी ठरलेली आहे. त्याबरोबरच जे दुसरी क्रांती आपण म्हणतो तर ती म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती. जे अमेरिकन राज्यक्रांतीची प्रेरणा 1688 रक्तहीन राज्यक्रांती आणि त्याबरोबरच थॉमस पेनचं राईट्स ऑफ मॅनचा प्रभाव, हा प्रभाव आपल्याला इथे पाहायला मिळतो. अमेरिका या वसाहती होत्या, या वसाहतींना एकत्र करून अमेरिका संघराज्य निर्माण झालेला आहे. संघराज्य आणि राज्याचा संघ याच्यामध्ये फरक आहे. अमेरिकेच्या 1 असं नमूद आहे की अमेरिका हे फेडरलिझम आहे, कारण ते फेडरलिझममध्ये करार करून ते एकत्र आले. जसं की आपण अनेक वेळा पाहतो, ऐकतो आपण की बाबा जेव्हा अमेरिका स्वतंत्र झाली तेव्हा 13 वसाहती होत्या, आता 50 वसाहती आहेत. आणि हे करार करून एकत्र आले म्हणून अमेरिका ही जेव्हा तिथे तिसऱ्या जॉर्जची सत्ता होती, तो तिसरा जॉर्ज देखील अतिशय अमानुष पद्धतीने अमेरिकन वसाहतीवर हे आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असत. आणि त्या वर्चस्वाच्या विरोधात थॉमस पेन आणि या इतर प्रभावांमुळे अमेरिकन राज्यक्रांती घडून आलेली आपल्याला दिसते. आणि अमेरिकन राज्यक्रांतीच्या माध्यमातून एक नवीन लिखित राज्यघटना ही जगासमोर आली आणि या राज्यघटनांच्या माध्यमातून मानवाधिकाराचं संरक्षण मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतं. या क्रांतीने हे म्हणजे अमेरिकन जे युद्ध होतं ते 1775 ते 1783 हे 7 चाललं आणि तिसऱ्या जॉर्जची सत्ता जनतेने उलटून लावली आणि 4 जुलै 1778 रोजी अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यांनी घोषित केला आणि या जाहीरनाम्यानंतर त्यांनी आपलं संघराज्य म्हणून घोषित केलं. आणि या संघराज्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण बाबी अंतर्भूत केल्या त्याच्यामध्ये लिखित राज्यघटना, लोकशाही व निवडणूक प्रक्रिया, समता व मूलभूत अधिकाराची
तत्वे त्याबरोबर समान संधी आणि स्वातंत्र्याची तत्वे ही तत्वे लिखित स्वरूपामध्ये अमेरिकन राज्यघटनेमध्ये ती पाहायला मिळतात. म्हणून अमेरिकन राज्यघटना ही महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकन जी संघराज्याची राज्यघटना आहे ती केवळ 7 कलमांची आहे आणि इतर संघराज्यांच्या इतर ज्या राज्याच्या ज्या राज्यघटना आहेत त्या स्वतंत्र आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये कुठल्याही संघराज्यामध्ये जे फेडरलिझम प्युअर फेडरलिझम असतं त्याच्यामध्ये देशासाठी संपूर्ण स्टेटसाठी एक राज्यघटना आणि इंटरस्टेटसाठी वेगवेगळ्या राज्यघटना अशा आपल्याला पाहता येतात. त्याच्यापैकी अमेरिका हे त्यापैकी आयडियल मॉडेल म्हणून विचारात घेता येतं, ज्यामध्ये मानवाधिकारासाठी हे घोषणापत्र महत्त्वपूर्ण. म्हणून अमेरिकन राज्यक्रांती ही अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकन राज्यक्रांतीने व्यक्तीवर ज्या विविध प्रकारची बंधने होती ती बंधने कायद्याच्या आधारावर घटनेच्या माध्यमातून ती बाजूला सरलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून ही राज्यक्रांती महत्त्वपूर्ण आहे. जी तिसरी राज्यक्रांती आहे ती म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. आता फ्रेंच राज्यक्रांतीचा जो प्रमुख जनक आहे तो आहे जीन जॅक्स रुसो. रुसोबद्दलची चर्चा आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये केलेली आहे. फ्रेंच राज्यक्रांती घडण्यामागचं कारण तिथे लुई घराण्याची असणारी सत्ता होती. कारण लुई घराण्याने व्यक्तीवर अनेक प्रकारचे क्रूर प्रकारचे अत्याचार केले आणि त्या अत्याचारांतर्गत त्यांनी व्यक्तीच्या कुठल्याही अधिकाराची त्याच्या स्वातंत्र्याची त्याच्या जीवन जगण्याची त्यांनी कुठलीही व्यवस्था राजा म्हणून केलेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे प्राचीन काळी जी राजेशाही आदर्श स्वरूपाची होती काळाच्या ओघामध्ये त्या राजेशाहीमध्ये अनेक दोष पाहायला मिळतात. मग ती ब्रिटनची राज्यशाही असो की फ्रान्सची राज्यशाही असो की जगातली कुठली राज्यशाही असो त्या राज्यशाहीपैकी फ्रान्स हे एक महत्त्वाचा देश होता ज्यामध्ये राजाच्या अत्याचाराला कंटाळून लोकांनी राजाविरोधात बंड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं, एक जी पहिली 1688 रक्तहीन राज्यक्रांती होती, जी रक्तहीन राज्यक्रांती देशातल्याच राजाविरोधात होती, शासकाविरोधात होती. जी अमेरिकन राज्यक्रांती होती ती परकीय शासकाविरोधात होती. आणि पुन्हा फ्रान्समधली जी राज्यक्रांती होती ती आपल्याच देशातल्या शासनाच्या विरोधातली क्रांती होती. आणि ज्या शासकाने ज्या लुईने व्यक्तीचे सगळे अधिकार नाकारलेले होते ते अधिकार परत मिळवण्यासाठी ही क्रांती झालेली आपल्याला दिसते. म्हणून 17 जून 1789 रोजी जनतेने राज्याविरोधात बंड पुकारले आणि पुढे जनतेचा रोष अधिक वाढत गेला आणि त्यातून पुन्हा क्रांती झाली. आणि या क्रांतीने लोकांना आपले अधिकार बहाल केले आणि फ्रान्समध्ये लोकशाही शासन व्यवस्था ही विकसित झालेली आपल्याला दिसते. तिथून लोकशाही ही पुढे आली आणि फ्रेंच राज्यक्रांतीने जे जगाला महत्त्वपूर्ण देण दिली, ज्या देणगीच्या माध्यमातून ज्या वारसाच्या माध्यमातून आपण मानवाधिकार जोपासण्याची चर्चा करत असतो त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण ज्या बाबी होत्या त्यात स्वतंत्र, समता आणि बंधुत्वाची घोषणा. म्हणजे व्यक्ती स्वतंत्र त्याच्यातली मुख्य बाब आहे. व्यक्ती स्वतंत्र असेल तर समाज स्वतंत्र असू शकतो आणि जर समाज स्वतंत्र असेल तर समता निर्माण होऊ शकते आणि जर समता असेल तर बंधुत्व निर्माण होऊ शकतं. हा या मागचा संदेश आहे. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या एकतेकडं जाता येत नाही. म्हणजे स्वतंत्र, समता, बंधुत्व ह्या ज्या 3 कड्या आहेत ते न्याय नावाच्या कडीशी जोडणारे आहेत. म्हणजे न्यायामध्ये जेव्हा हे 3 तत्व अंतर्भूत असतात तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने न्याय म्हणू शकतो. ज्या न्यायाचा आधार हक्क किंवा तुमचे अधिकार आहेत आणि त्याच्याशिवाय आपण व्यक्ती म्हणून जगू शकत नाही. कारण व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ हा कधी प्राप्त होतो, तुमच्या जगण्यासाठी. समता कधी? सामाजिक जीवनासाठी. न्याय कधी? तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी, तुमचा अधिक पद्धतीचा फायदा होण्यासाठी किंवा तुम्हाला विविध प्रकारच्या सवलती मिळण्यासाठी आपण त्याचा न्याय
या अर्थाने विचार करत असतो. आणि बंधुभाव हा बंधुभावाची जी भावना आहे ती व्यक्तींमध्ये एक आपण एका देशाचे नागरिक आहोत आणि आपण एकमेकाचे भाऊ आहोत अशी जी भावना आहे तर ती भावना बंधुत्वातून ती विकसित होते. ती फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. दुसरे लोकशाही व लोकांसाठीचं शासन. लोकशाहीची अधिक सुसूषित मांडणी, सोपी मांडणी ही फ्रान्सच्या राज्यक्रांतीमधून आपल्याला पाहायला मिळते. म्हणून फ्रान्स राज्यक्रांतीची ही महत्त्वपूर्ण देणगी आहे. आणि इथपासून लोकशाही शासनाचा सिद्धांत लोकांच्या आवडी लोकांच्या गरजेसाठी लोकशाही शासन हा प्रकार इथून आला. त्याबरोबरच राष्ट्रवादाचा सिद्धांत इथूनच विकसित झाला. कारण राष्ट्रवादाच्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा या क्रांतीने अधिक वृद्धिंगत केल्या. आणि म्हणून जे विकसनशील राष्ट्र आहेत तिसऱ्या जगाची त्या तिसऱ्या जगाच्या राष्ट्राला जे स्वतंत्र करण्यासाठीची प्रेरणासुद्धा आम्ही अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीपासून पाहतो. कारण अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये ज्यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या एक संघराज्य उभं करण्यामध्ये वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन या लोकांच्या ज्या मुख्य मेडिसन यांच्या ज्या मुख्य भूमिका होत्या त्या भूमिकांमुळे आम्हाला या लोकशाही आधुनिक लोकशाही ही घटनात्मक लोकशाहीमध्ये येऊ शकली. त्याबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी किंवा अधिकार इथे पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये संपत्तीचं संरक्षण, भाषण, लेखन आणि अभिव्यक्ती इथे पाहायला मिळते. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला नमूद करू इच्छितो ती म्हणजे अशी की आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलेला असेल तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी काय आहे बरं तर ही 1886 फ्रान्सच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून अमेरिकेनी ते गिफ्ट केलेला एक प्रकारचा ते गिफ्ट आहे, एक पुतळा आहे. आणि यावर त्या मूर्तीवर जे 7 टोके आहेत ते 7 टोकं म्हणजे 7 खंडाचं प्रतिनिधित्व करतात. आणि जो पुतळा आहे तो लिबर्टस नावाची एक रोमदेवी होती त्या रोमदेवीचा पुतळा आहे. हातात जी मशाल आहे ते सुधारणेचं प्रतीक आहे. हातात जी पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे लिखित राज्यघटनांचा मानवी अधिकाराचा जाहीरनामा त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. ज्याच्यामध्ये अमेरिकन राज्यघटनेमध्ये 13 गुलामांना स्वतंत्र केलेला स्वातंत्र्याची घोषणा त्याच्यामध्ये केली. 14 नागरी स्वातंत्र्याची घोषणा केली. त्याच्यानंतर त्यांनी गुलामांना बंधनाचा अधिकार दिला. हे मानवाधिकाराचं घोषणापत्र त्या कायद्यांमध्ये अंतर्भूत आहे. म्हणून तो संदेश हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये तो पाहायला मिळतो. तर आपण अशा पद्धतीने आज आपण 3 महत्त्वपूर्ण घटना 1688 रक्तहीन राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती पाहिलेली आहे. धन्यवाद.